नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे घे भरारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। विविध स्पर्धा परीक्षांचे गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 8वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामधील घटक क्रमांक 1 संख्याज्ञान यावर आधारित असणारा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याबद्दलची माहिती घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 यामध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत। इयत्ता 7वी पर्यंत आपण संख्यांचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत, त्याचीच उजळणी या ठिकाणी आपण करणार आहोत। तर पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या असेही म्हणतात। नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या असेही म्हणतात। तर नैसर्गिक संख्येची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, दैनंदिन जीवनामध्ये वस्तू, पदार्थ किंवा इतर घटक मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात किंवा त्यालाच मोज संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्येलाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात। नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1 या अंकापासून होते। 1, 2, 3, 4, 5 त्यापुढे मी या ठिकाणी डॉट डॉट काढलेले आहेत। याचा अर्थ काय होतो की 5च्या पुढे काय असणार आहे बघा, 5च्या पुढे येणारी संख्या कोणती असेल, 6 असणार आहे। 6 नंतर येणारी संख्या 7 असणार आहे। 7 नंतर येणारी संख्या 8 असणार आहे। तर या ठिकाणची जी संख्या आहे ती पुढे वाढत जाणारी आहे। लक्षात आहे, हे जे डॉट डॉट काढलेले आहे याचा अर्थ काय, पुढे असंख्य संख्या आहेत, असंख्य संख्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते आणि पुढे अनंत संख्या आहेत, असंख्य संख्या आहेत। तर विविध संख्यांचे जे संच आहेत ते संच महरपी कंसामध्ये लिहिण्याची पद्धत असते। विविध संख्यांचे जे संच आहेत ते महरपी कंसाचा वापर करून ते त्या ठिकाणी लिहिले जातात। तर या ठिकाणी एन या अक्षराने हे नॅचरल नंबर्स या ठिकाणी दाखवले जातात। तर याच्यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जातो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे। तर जर आपण दिलेला जर संच आपण या ठिकाणी पाहिला तर नैसर्गिक संख्येची सुरुवात जी आहे ती 1 या अंकापासून झालेली आहे, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल, 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। त्यानंतर प्रश्न विचारला जातो, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 5 नंतर आपण डॉट डॉट पुढे काढलेले आहेत, म्हणजे हा जो नैसर्गिक संख्येचा जो संच आहे तो पुढे काय होणार आहे, वाढत जाणार आहे। म्हणून सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। कारण याचं कारण काय असेल, कारण नैसर्गिक संख्या या काय आहेत, असंख्य संख्या आहेत, पुढे अनंत आहेत, अमर्याद आहेत, त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही। परंतु ज्यावेळेस तुम्हाला एक मर्यादित संच दिला जाईल, समजा 1 ते 50 या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणते असा प्रश्न विचारल्यास कोणती संख्या येईल, 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या येईल। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती येईल, 50 ही काय येईल, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या येईल। तर ज्यावेळेस तुम्हाला मर्यादित नैसर्गिक संख्यांचा जर संच दिलेला असेल त्यावेळेस आपल्याला सर्वात मोठी संख्या त्या ठिकाणी सांगता येईल। परंतु ज्यावेळेस आपल्याला नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर विचारली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही। तर यानंतर संख्येचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय, पूर्ण संख्या। संख्येचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय पूर्ण संख्या। पूर्ण संख्येची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, नैसर्गिक संख्यांच्या समूहात शून्य मिळवल्यास जो संख्यांचा नवीन समूह तयार होतो त्यास पूर्ण संख्या असे म्हणतात। तर या ठिकाणी जर आपण व्याख्या पाहिली, नैसर्गिक संख्यांच्या समूहात, आता नैसर्गिक संख्या जी आहे त्याची जी सुरुवात आहे ती आहे 1 पासून, 1, 2, 3, 4, 5 पुढे अनंत संख्या आहेत।
या समूहामध्ये शून्य मिळवल्यास, जर आपण या समूहामध्ये जर शून्य मिळवलं तर तयार होणाऱ्या नवीन समूहास, जो नवीन संख्यांचा समूह तयार होतो त्यास काय म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात। तर हा जो गट तयार झाला आहे तो आहे पूर्ण संख्यांचा गट, डब्ल्यू या अक्षराने दाखवला जातो, कारण पूर्ण संख्येला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतात, होल नंबर्स असे म्हणतात। तर याच्यावर प्रश्न विचारला जातो, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असेल, बघा पूर्ण संख्येची जी सुरुवात आहे ती शून्यापासून झाली म्हणून सर्वात लहान, सर्वात लहान पूर्ण संख्या असणारे शून्य, व सर्वात मोठी जी पूर्ण संख्या आहे ती या ठिकाणी सांगता येणार नाही। ज्या पद्धतीने आपण पाहिले की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, त्याप्रमाणे सर्वात मोठी पूर्ण संख्या देखील सांगता येत नाही, कारण कारण काय असेल बघा बरं, कारण पूर्ण संख्यांचा जो गट आहे तो देखील काय पुढे अमर्यादित आहे, पुढे वाढत जाणार आहे, त्यामुळे पूर्ण संख्यामध्ये सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। यानंतर आपण पाहूया प्रकार तिसरा, संख्यांचा तिसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहूया पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये इंटेजर्स, इंटेजर्स असे म्हणतात। तर याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, ऋण संख्या, शून्य व धन संख्या यांपासून तयार होणाऱ्या संख्यांच्या समूहास पूर्णांक संख्या असे म्हणतात। तर या ठिकाणी पाहिलं की आपण नैसर्गिक संख्या म्हणजेच त्या काय असतात, धनसंख्या असतात, आणि धनसंख्यामध्ये जर शून्य आपण मिसळलं तर त्या ठिकाणी पूर्ण संख्यांचा गट तयार होतो, आणि त्या पूर्ण संख्यांच्या गटामध्ये जर आपण ऋण संख्या मिसळल्या तर आपल्याला पूर्णांक संख्येचा गट या ठिकाणी मिळेल। तर या ठिकाणी आपण पाहूया सुरुवातीला एक दोन तीन चार पाच हा नैसर्गिक संख्येचा गट या ठिकाणी आपण घेतलेला आहे, या संख्येमध्ये जर आपण शून्य मिसळलं तर तो संख्यांचा गट तयार होतो पूर्ण संख्यांचा, आणि या पूर्ण संख्यांच्या गटामध्ये जर आपण ऋण संख्या मिसळल्या, ऋण एक, ऋण दोन, ऋण तीन, ऋण चार, ऋण पाच आणि या ठिकाणी डॉट डॉट। तर या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा जो नवीन संख्यांचा समूह तयार झालेला आहे त्याला म्हणतात पूर्णांक संख्यांचा समूह, म्हणजे पूर्णांक संख्या। तर या ठिकाणी लक्षात घ्या, मध्यभागी आपण लिहिलेलं आहे शून्य, शून्याच्या उजव्या साईडला या ठिकाणी एक दोन तीन चार पाच या नैसर्गिक संख्या आहेत, त्यालाच धनसंख्या असेही म्हणतात, धनसंख्या असेही म्हणतात। आता धनसंख्या कशी दाखवायची, तर धनसंख्येच्या अगोदर अधिक हे चिन्ह लिहिलेलं असतं, तर बघा अधिक एक, अधिक दोन, अधिक तीन, अधिक चार, अधिक पाच या झाल्या धनसंख्या। धनसंख्येच्या पूर्वी अधिक लिहिण्याची पद्धत असते, परंतु काही वेळेस जर आपण त्या ठिकाणी अधिक चिन्ह लिहिलं नाही तर त्याला देखील आपल्या धनसंख्याच म्हणायचे। पहा एक दोन तीन चार पाच या पद्धतीने जर आपण त्याचं लेखन केलं तर या देखील काय धनसंख्याच आहेत। शून्याच्या डावीकडे जर आपण पाहिलं तर संख्येच्या पूर्वी वजा चिन्ह या ठिकाणी दिसतंय आपल्याला, त्या संख्यांना म्हणायचं आपल्याला ऋणसंख्या। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ऋणसंख्या, शून्य आणि धनसंख्या यांपासून तयार झालेला जो संख्यांचा समूह आहे त्यास म्हणायचा आपला पूर्णांक संख्या। हा जो संख्यांचा समूह आहे तो आय या अक्षराने दाखवला जातो, म्हणजे इंटेजर्स। तर याच्यावर प्रश्न काय विचारला जातो, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ऋण पाच नंतर या ठिकाणी ऋण सहा, ऋण सहा नंतर ऋण सात, ऋण आठ, त्या पद्धतीनेच पुढे संख्या वाढत जाणार आहेत, त्यामुळे सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही। त्याप्रमाणे सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं अधिक पाच जे आहे म्हणजे धन पाच जे आहे, त्यानंतर येणार धन सहा, त्यानंतर येईल धन सात, धन आठ, धन नऊ, पुढे असंख्य संख्या पुढे वाढत जाणार आहे, त्यामुळेच सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही। परंतु जर तुम्हाला असा प्रश्न विचारला सर्वात मोठी, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला काय लिहावं लागेल बघा, ऋण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जसं जसं आपण डावीकडे जाऊ तशी संख्या लहान होत जाते, आणि जसं जसं आपण उजवीकडे येऊ त्याप्रमाणे संख्या मोठी होत जाते। जर आता ऋण संख्या जी आहे
त्यामध्ये सर्वात मोठे ऋण पूर्णांक संघ कोणते असणार आहे, ऋण एक। त्याबरोबरच आपल्याला जर प्रश्न विचारला सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, जर आपला प्रश्न विचारला सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, तर आता पूर्णांक जे संख्या आहेत याच्यामध्ये धनसंख्या एक पासून सुरुवात होतात, जसजसं आपण उजवीकडे जाऊ त्यापर्यंत संख्या मोठी होत जाणार आहे, जसं जसं आपण डावीकडे येऊ त्याप्रमाणे संख्या लहान होते। तर धनपूर्णांक धनसंख्येची जी सुरुवात आहे ती एक पासून होते, म्हणून सर्वात लहान धनपूर्णांक संख्या धन एक म्हणजे अधिक एक किंवा एक या पद्धतीने लिहिलं तरी चालेल। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही, कारण पूर्णांक जी संख्या आहे ती डावीकडे आणि उजवीकडे अमर्यादित आहेत, पुढे असंख्य संख्या आहेत त्या पुढे वाढत जाणाऱ्या आहेत, त्यामुळे सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही। त्याप्रमाणे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे ऋण एक, आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या असं जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर असणार आहे धन एक। यानंतर आपण पाहूया परिमेय संख्या। परिमेय संख्येची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, पी ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर पी छेद क्यू म्हणजे अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे आपला, पी छेद क्यू यास परिमेय संख्या असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर परिमेय संख्यांमध्ये सर्व पूर्णांक संख्यांचा समावेश होतो। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परिमेय संख्या आपण पाहिल्यात की याच्यामध्ये धन ऋण आणि शून्य यांचा समावेश असतो, म्हणजेच ऋण चार, ऋण तीन, ऋण दोन, ऋण एक, शून्य, धन एक, धन दोन, धन तीन, धन चार, या पद्धती म्हणजे कोणत्याही धनसंख्या घ्या, कोणत्याही ऋणसंख्या घ्या, शून्य घ्या, यांचा समावेश परिमेय संख्यांमध्ये होतो। त्याबरोबरच याच्यामध्ये अपूर्णांक जे आहेत अपूर्णांकांचा देखील याच्यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो। अशा तयार झालेल्या संख्यांच्या समूहास काय म्हणतात, परिमेय संख्या असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परिमेय संख्यांमध्ये सर्व ज्या पूर्णांक संख्या आहेत आणि अपूर्णांक संख्या आहे यांचा समावेश त्या ठिकाणी झालेला असतो, त्या संख्यांच्या समूहाला म्हणतात परिमेय संख्या। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही दोन परिमेय संख्यांमध्ये असंख्य परिमेय संख्या असतात, यामधील कोणत्याही दोन परिमेय संख्या घ्या, याच्यामध्ये असंख्य परिमेय संख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। परिमेय संख्यांचे दशांश रूप, यामधील खंडित दशांश रूप व आवृत्ती व अखंड दशांश रूप याबद्दलची माहिती आपण भाग दोन मध्ये घेणार आहोत। यानंतर आपण पाहूया अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवृत्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात। तर यापूर्वी आपण पाहिलं की परिमेय संख्या, परिमेय संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड असले तरी ते आवृत्ती असते, परंतु अपरिमेय संख्यामध्ये दशांश रूप अखंड असते परंतु ते आवृत्ती नसते, ज्याची आवृत्ती नाही असे जे दशांश रूप आहे त्या संख्येला काय म्हणतात आपला अपरिमेय संख्या, परंतु ज्या दशांश रूप अखंड असेल परंतु आवृत्ती आलेली असेल तर त्या संख्येला म्हणायचे परिमेय संख्या, असा दोन्हीतला फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। मग अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येची वर्गमुळे हे अपरिमेय संख्या असतात। आता वर्ग संख्या ज्या आहेत ते काय असणार, परिमेय संख्या असणार आहेत, परंतु ज्या पूर्ण वर्ग ज्या संख्या नाहीत त्यांची जी वर्गमुळे आहेत त्या संख्यांना म्हणायचं आपला अपरिमेय संख्या। आता वर्गमुळामध्ये दोन या संख्येत जर आपण वर्गमूळ पाहिलं तर एक दशांश चिन्ह चार एक, चार दोन, एक तीन, पाच सहा, दोन तीन, पुढे हे दशांश रूप कसं आहे अखंड आहे, हे खंडी झालेलं नाही म्हणजे अखंड आहे, परंतु याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही आपल्याला आवृत्ती दिसत नाही, आवृत्ती म्हणजे तेच तेच अंक पुढे आलेले नाहीत, म्हणजे चार 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 किंवा चार एक, चार एक, चार एक या पद्धतीनं एकाच संख्यासमूहाची आवृत्ती त्या ठिकाणी झालेली नाही, म्हणून या संख्येला म्हणायचं आपल्याला अपरिमेय संख्या। यानंतर उदाहरण दुसरी या ठिकाणी पाहूया आपण, वर्गमूळामध्ये तीन याचं वर्गमूळ जर आपण पाहिलं तर एक दशांश शून्य सात तीन, दोन शून्य, पाच शून्य, आठ शून्य, पुढे हे अखंड आहे परंतु याच्यामध्ये कुठेही आपल्याला आवृत्ती पाहायला मिळत नाही, म्हणून वर्गमुळात तीन, म्हणून वर्गमुळात तीन ही देखील अपरिमेय संख्या आहे।
त्यानंतर उदाहरण तिसरे या ठिकाणी पाहूया वर्गमूळामध्ये 83 9 दशांश चिन्ह 1104 3357 पुढे अखंड आहे परंतु या ठिकाणी कुठेही आपल्याला आवृत्ती दिसत नाही त्यामुळे वर्गमूळामध्ये 83 ही देखील अपरिमेय संख्या आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया वास्तव संख्या. वास्तव संख्येची व्याख्या आपल्याला अशी करता येईल परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यास वास्तव संख्या असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो वास्तव संख्या जो आहे तो वास्तव संख्यांचा जो समूह आहे तो फार विशाल आहे कारण याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो त्याला म्हणतात आपला वास्तव संख्या. तर याच्यामध्ये पहा सर्व परिमेय संख्या परिमेय संख्यांमध्येच नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो पूर्ण संख्यांचा समावेश होतो पूर्णांक संख्यांचा समावेश होतो आणि त्यापासून परिमेय संख्या तयार होतात आणि त्याच्यामध्ये अपूर्णांक देखील आहेत आणि अपरिमेय संख्या ज्या आपण आत्ता पाहिलेल्या आहेत म्हणजे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यास आपल्याला वास्तव संख्या म्हणता येईल. याचे जर उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं तर 2/7 ऋण 10/3 5.83 वर्गमुळामध्ये 2 वर्गमुळामध्ये 3 0 11.34 इत्यादी आपल्याला याची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आपण एक संख्यांचा चार्ट या ठिकाणी पाहूया त्यामधून आपल्याला संख्यांमध्ये असणारा जो सहसंबंध आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. सर्वात आतमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक नैसर्गिक संख्यांचा भाग या ठिकाणी येईल. नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती आहे 1 2 3 4 5 पुढे अनंत संख्या आहेत. यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1 सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. याच नैसर्गिक संख्यांच्या गटामध्ये जर आपण 0 मिसळलं तर तो गट तयार होतो 0 1 2 3 4 5 त्यास म्हणतात पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये 0 आपण अधिक केलं तर तयार होणाऱ्या नवीन समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात. या समूहात जर आपण ऋण संख्या मिसळल्या ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 यापासून तयार होणाऱ्या नवीन संचास पूर्णांक संख्या असे म्हणतात. आणि या पूर्णांक संख्याच्या जर समूहामध्ये आपण जर अपूर्णांक मिसळले 1/2 ऋण 5/3 ऋण 11/7 या तयार होणाऱ्या नवीन संचास परिमेय संख्या असे म्हणतात. आणि या ठिकाणी अपरिमेय संख्यांचा जो गट आहे तो वेगळा आहे. याच्यामध्ये पूर्ण वर्ग नसलेल्या ज्या संख्येची वर्गमुळे आहेत आता आपण पाहिले की वर्गमुळात 2 वर्गमुळामध्ये 3 वर्गमुळामध्ये 83 हे जे उदाहरण आहेत या संख्यांना म्हणायचं आपला अपरिमेय संख्या. आणि परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो त्यास वास्तव संख्या असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो हा चार्ट लक्षात घ्या. नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिसळली की पूर्ण संख्या, पूर्ण संख्यांच्या गटामध्ये ऋण संख्या मिसळली की पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यांच्या गटामध्ये अपूर्णांक मिसळले की परिमेय संख्या, आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होणारा जो विशाल संख्यांचा समूह आहे त्यास म्हणतात वास्तव संख्या. तर आजच्या या भाग एक मध्ये आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या व वास्तव संख्या यांची माहिती आपण घेतलेली आहे. भाग दोन मध्ये आपण परिमेय संख्येचे दशांश रूप याच्यामध्ये खंडित दशांश रूप अखंड व आवृत्ती दशांश रूप याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याबरोबरच अंकांची स्थानिक किंमत मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशा पद्धतीने तयार करायची हे देखील आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.